नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? तर मंडळी, या निसर्गरम्य वातावरणामधून आज आपण चाललोय थेट खुलताबादला. जय भद्रा. तर खुलताबादला एक साईड चाललोय की आज शनिवार, आणि शनिवारच्या दिवशी खुलताबादला भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार. म्हणलं योगायोग चाललो तिथं तुम्हाला पण दर्शन करून द्यावं, तर चाललं आपल्याला खुलताबादचं दर्शन घ्यायला जायचंय. तुम्ही औरंगाबादून जर कधी निघाला तर नगर नाक्यावरनं दौलताबादला तुम्ही सध्याच्या घाटात उभा येतोय, म्हणजे दौलताबादचा घाट. त्या दौलताबादच्या घाटामध्ये उभा आहे, आणि इथून तुम्ही बघू शकता की माझ्या मागे दौलताबाद किल्ला आहे. आणि तुम्ही जर कधी एका दिवसाचं प्लॅनिंग केलं असेल ना, तर त्या दिवशी तुम्हाला एका दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये एका दिवशी म्हटलं तर भांगसी जर कधी लांब मागे जर कधी बघितला तर इकडं भांगसी तुम्हाला दिसेल. भांगसीवरनं आल्याच्या नंतर ना तुम्हाला दौलताबादला जाता येतं. दौलताबादून तुम्ही खुलताबादला जाऊ शकता, खुलताबादून वेरुळला असा तुमचा रूट असू शकतो. एका दिवसाची तुमची ट्रिप असेल तर एका दिवसात ये होणं शक्य आहे, पण तुम्हाला जास्त प्रमाणात बघता येणार नाही. पण निवांत जर कधी आले तर तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकता. त्यामुळे हा रूट एकदम सोपा आणि एका दिवसाचा आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे हा रूट योग्य ठरेल. तर चला आता आपण जाऊया खुलताबादला. इथून आम्ही आता निघालोय खुलताबादला. बाय बाय, भेटूया आता डायरेक्ट खुलताबादलाच. हा मग आता बनवत आलो तिथून.